हाय गाइस, तुम्ही पाहत आहात डीसी डिजिटल. मी आर के सर तुमच्या सोबत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व सोबतच्या बेल आयकॉनवर क्लिक करून मिळवा आमचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर. एक मधील पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे गुरुत्व आकर्षण, ते आपण पाहणार आहोत. तसं तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की गुरुत्व आकर्षण म्हणजे काय, कारण इयत्ता नववी मध्ये आपण शिकलेलं आहे. त्यामुळे तेवढं काही जास्त सांगायची गरज नाही. तरी पण कसं आहे, आपल्याला सिलेबसमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ असा असतो की आपल्याला ते पूर्णपणे पाहायचं असतं. तर आपण नेमकं पाहू की या गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला कसा आणि लावला कोणी हे पाहण्यासाठी. तर जर तुम्ही बोर्डकडे पाहिलात तर हे जे झाड आहे सफरचंदाचं झाड, आणि या सफरचंदाच्या झाडापासूनच सुरुवात झाली त्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधाची. ते नेमकी कशी झाली, तर झालं असं की एके दिवशी काय झालं, या सफरचंदाच्या झाडाखाली हे जिथं थांबलेलं माणूस दिसते ना, हे माणूस म्हणजे कोण आहे, सर आयझॅक न्यूटन. आणि असं बसले होते, ऍक्च्युली ते बसले होते पण आपण इथे थांबवलेलं दाखवलेलं. ओके, तर हे थांबले असं बसले होते आणि बसल्यानंतर त्यांच्या समोरून एक सफरचंद अशा प्रकारे खाली पडत होता. ओके, हा सफरचंद खाली पडत असताना त्यांचं लक्ष गेलं आणि सहज त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की हा सफरचंद नेमका सरळ खाली का पडतोय, हा सफरचंद तिरकस का जात नाही. ओके, म्हणजे जर सांगायचं म्हटलं ते असं की पहा, सपोज समजा हा काय आहे, सफरचंद आहे. ओके, सफरचंद असा नसतो, दिस इज अ डस्टर, बट तुम्हाला जस्ट इमॅजिन करायचं आहे. सपोज म्हटलेलं आहे म्हणजे हे काय आहे, एक सफरचंद आहे आणि हे झाड आहे सपोज. ओके, मग या झाडाला सफरचंद लागलेला आहे आणि हे सफरचंद खाली पडत आहे. ओके, मग खाली पडताना हे सरळ खाली जात आहे. ओके, मग त्यांना विचार आला की हे सफरचंद तुटल्यानंतर असं माझ्याकडे काय येत नाही, म्हणजे मी खालू असतो डायरेक्ट त्याला. ओके, मग हे असं का होत नाही, नेमकं हे खाली का जाते. मग यावर विचार केल्यानंतर त्यांनी खूप विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की बहुतेक त्यांनी फक्त तर्क केला की काय करत असेल, ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी तिच्याकडे वस्तूला आकर्षित करत असेल. त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी काय करत आहे, एखादी वस्तू जी आहे, ओके, ती वर फेकली असेल किंवा वरून खाली पडत असेल, तर या वस्तूंना काय करत आहे, ती स्वतःकडे आकर्षित करत आहे. आणि ती आकर्षण बलाची जी दिशा आहे, ओके, म्हणजे पृथ्वी एखाद्या गोष्टीला आकर्षित करत आहे. समजा इथं काय आहे, हे सफरचंदाने आकर्षित करत आहे स्वतःकडे, पण ती आकर्षण बलाची दिशा जी आहे ती सरळ कुठे येणार आहे, त्या पृथ्वीच्या केंद्राकडे येणार आहे. ओके, म्हणून होतं काय, एखादी वस्तू पडत असताना ही सरळ खाली पडते, कधीच ती इकडं तिरकी जात नाही. ओके, किंवा इकडं जात नाही आणि वरही जात नाही. त्याचं रिझन असं, कारण त्या आकर्षण बलाची जी दिशा आहे ती म्हणजे कुठे आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. याचबरोबर आपल्याला हे दिसून येते की पहा लक्ष द्या, जी आकर्षण बलाची दिशा आहे केंद्राकडे आहे, म्हणजेच ती कशी आहे, क्षितिज लंब आहे. आता क्षितिज लंब म्हणजे काय असतं हे पाहूया. लक्ष द्या, आता हा एक माणूस आहे. ओके, हा माणूस म्हणजे सपोज मीच आहे, मी थांबलेला आहे, माझी क्षितिज लंब म्हणजे माझ्या डोळ्याच्या एकदम स्ट्रेट लाईन मध्ये असते. मग मी याचा जर विचार केला तर हे काय झालं, याच्या डोळ्याच्या एकदम स्ट्रेट लाईन मध्ये, हे याचं काय झालं, याला आपण क्षितिज म्हणू शकतो. बरोबर, हे काय आहे, क्षितिज आहे. मग सफरचंद हा सफरचंद खाली पडतोय, म्हणजे हा कुणाकडे जातोय पहा लक्ष द्या, तर हे पृथ्वीच्या केंद्राकडे जातो. ही दिशा कशी आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. मग आपण जर विचार केला तर पहा लक्ष द्या, इथे काटकोन तयार होते, म्हणजे याला आपण गणिती भाषेमध्ये लंब म्हणतो. म्हणूनच असं सांगण्यात आलेलं आहे की पृथ्वी एखाद्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित जे करते, तर ते आकर्षित करण्याच्या बलाची जी दिशा आहे ती दिशा म्हणजे कशी, क्षितिज लंब आहे. आता या सगळ्या गोष्टींचा जर सार म्हटलाय, सगळ्या गोष्टींना कॉमनली आपण जर विचार केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत आहे. ओके, पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत आहे आणि आकर्षणाला, ओके, हे जे आकर्षण करते या आकर्षणालाच आपण काय म्हणू शकतो, गुरुत्वाकर्षण. मी पुन्हा एकदा रिपीट करते, पृथ्वी एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते, या आकर्षणालाच आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणू शकतो. याचबरोबर आजचा जो आपला ऑनलाईन शिकवणीचा तास होता संपत आलेला आहे. यापुढचा भाग आपण पुढे नंतर पाहणार आहोत, पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर आमचे अपडेट्स सर्वात प्रथम तुमच्या स्क्रीनवर मिळवायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल, म्हणजे आमच्या अपडेट्स सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर मिळतील. धन्यवाद.